जगण्याचं भान आणि जगण्याची जाणही विसरून जात असलेली पिढी जिथं एकीकडे उभा राहते तिकडं दुसऱ्या बाजूला चांगल्या विचारांची चांगल्या आचारांची आणि चांगल्या संस्कारांची एक फळे तुम्ही आम्ही उभा करतो आहोत ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे तर असंगाशी संघ करून व्यासंग वाढवता येत नाही अनेकदा व्यासंगाशी प्रसंग पाडला की पुन्हा निसंग होता येत नाही ही खरी वस्तुस्थिती आहे या व्यासंगाच्या थ्यायामध्ये तुम्ही आम्ही गुरफटलो गेलो आहोत जीवनाचा अर्थ काय जीवनाचा समन्वयार्थ काय जीवनाचा भावार्थ काय आणि त्याच्या पलीकडं हा मानवी जीवनाच्या चिरंतन तत्वाच्या पलीकडचं अध्यात्म म्हणजे काय याच्याही अहक विचारांच्या पलीकडं परमार्थाच्या दृष्टीनं आम्ही थोडंसं फिरून येतो आहोत खरंतर जन्माला येणं म्हणजे काय होणं माने मरण पावणं म्हणजे काय होणं याचाही विचार आम्ही करीत कधीतरी केला पाहिजे ईश्वराने आम्हाला माणूस म्हणूनच का जन्माला घातलं आम्ही एखाद्या गावातच का जन्माला आलो आम्ही एखाद्या आई बापांच्याच पोटी का जन्माला आलो आम्ही एखाद्या राष्ट्रातच का जन्म घेतला हे का सहज योगा घडलं का हे योगायोगाने झालं का काहीतरी नियतीचा त्याच्या पाठीमाग असू शकेल का कारण महापुरुष आकाशात त्वी चमकावी येतात आणि निमिषार्धात ते अंतर्दान पावावी असं निघून जातात असं कधी घडत नाही त्यांच्या कार्याला परक्रमाला कर्तृत्वाला काहीतरी करण परंपरा असावी लागते इथं प्रत्येकाच्या येण्याला प्रत्येकाच्या जाण्याला काहीतरी करण परंपरा आहे मग आमच्या जीवनाची ती परंपरा आम्ही शोधली आहे का आमच्या जन्माचं कारण आम्ही कधी शोधला आहे का आमच्या आई बापाला आनंद मिळावा म्हणून आमचा जन्म झाला नाही हे तर कधी आमच्या लक्षात आला आहे का या सगळ्या बाबींचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी लक्षात येतं मग आमचा जन्म कशासाठी आहे आम्ही जगतो कुणासाठी आहोत आणि जगून काय करणार आहोत या सगळ्या प्रश्नांच्या भोवताली आम्ही एकदा गुरफटत गेलो की मग नवा नवा अर्थ गवसू लागतो आणि मग एकदा वेगळ्या क्षितिजांना धाव घ्यायची क्षितिजापर्यंत पोहोचायचे कुर्मी काळजामध्ये आमच्या निर्माण होऊन लागते आज सगळं वातावरण दूषित झालं आहे प्रवास सगळा वेगळ्या वळणावर जाऊ लागला आहे संस्कृती बदलली प्रवाह बदले समाज जीवन वेगळ्या वाटेवर गेलं एक काळ होता आमच्या घरावर पाठी असायची जिच्यावर लिहिलेलं असायचं अतिथी भव पण काळ बदलला अतिथीला देव, देव मानण्याची आमची परंपरा लोप पावली आणि घरावरची अतिथी देवोभव नावाची पाठी गळून पडली त्याच पाठीवर नवी पाठी लागली जिच्यावर लिहिलं होतं शुभ लाभ म्हणजे शुभ माझाच व्हावं लाभही माझाच व्हावा आणि माझ्या घरण्यात येणारा जाणारा तो करावा साधी सरळ अपेक्षा राहिली घरावरची शिवलाबची पाटी येणाऱ्या जाणार स्वागत करत राहिली तोही काळ गेला शिवलाबची पाठी गळून पडली आणि त्या माझं अडीच वर्षाचा मुकप इंग्रजाळलेली पाटी लागली तिच्यावर लिहिलं होतं वेलकम ही वेलकमची पाटी मग आमच्या घराण्यात येणाऱ्या जाणारांचं स्वागत करत राहिली काळ बदलत राहिला ही वेलकम नावाची पाठी हळूहळू गळून पडली आणि त्याच पाटीच्या जगी आता आमच्या घरावर नवी पाटी लागली आहे जिच्यावर लिहिलं आहे कुत्र्यापासून सावध रहा एक काळ होता आम्ही अतिथी भव म्हणणारे होतो आता मात्र आम्ही कुत्र्यापासून सावध्रा म्हणायला लागलो आहोत अतिथींना देव मानण्याची परंपरा कुठं आणि लोकांनी आमच्या घरात येऊच नाही म्हणून दारात कुत्रे बांधण्याची परंपरा कुठं हा विचार ज्यावेळी आम्ही करतो त्यावेळी आमचा प्रवास कुठं चालला आहे याचाही शोध आम्हाला सहजपणे लागू शकतो मग आम्ही माणसांच्या जगण्यामध्ये सामील होतो का माणसांच्या सुखामध्ये सामील होतो का माणसांच्या दुःखामध्ये सामील होतो का एखाद्याच्या अश्रू पुसायला कधी जातो का एखाद्याचं दैन्य दुःख दूर करायला कधी धावतो का कधीतरी दुसऱ्याची कनव आम्हाला येते का कधीतरी दुसऱ्या सगळ्याबद्दल आम्हाला दया वाटते का परवा परवा हे चाललो होतो एक आंधळा होता दिसत नव्हतं गाड्यांची येजा सुरू होती पाऊल उचललं तर धोका होता जीवावर वेतनाचा प्रसंग होता त्या आंधळ्याला कळत नव्हतं काय करावं तिथंच रस्त्याच्या कडेला उभा राहिला एक चांगला असा सुशिक्षित दिसणारा माणूस त्याच्या जवळ आला आणि मी पाहतोय या आंधळ्याला जाणवलं की कुणीतरी आपल्या जवळ आहे त्याने हलकेच अंदाज घेत त्या माणसाला सांगितलं मला पलीकडच्या बाजूला जायचंय रस्ता क्रॉस करून द्याल का हा सुशिक्षित दिसणारा माणूस त्या आंधळ्याला म्हणाला दोन रुपये देत असला तर पलीकडे सोडतो इतक्या विचित्र अवस्थेत आम्ही पोहोचलो कसला जगतो आहोत आम्ही कशासाठी जगतो आहोत आम्ही माणूस माणसाला जर ओळखायला तयार नसेल तर काय करतो आहोत आम्ही माणूस म्हणून जन्माला येऊन एकीकडे एक आम्ही चंद्रावर गेलो एकीकडे एक आम्ही अमेरिका रशियाला एका तासामध्ये पोहोचवू लागलो पण माणसापासून मात्र दूर गेलो नात्यांची कदर राहिली नाही स्नेहाचा पदर आमच्यापाशी उरला नाही मग अशा वेळी आमचं जगणं नेमकं कशासाठी आम्ही खर्ची घालतो आहोत आपलीच गाडी आपलीच माडीन आपल्याच बायकोची गोलगोल साडी याच्या पलीकडे आम्हाला काही जीवन आहे का याचाही आम्ही कधीतरी विचार करावा आणि मग मग लक्षात येतं आम्हाला जन्माला का घातलं गेलं मग कधीतरी आम्हाला आठवतात हे विश्वाची माझे घरं म्हणणारे ज्ञानेश्वर आजच्या काळात आम्हाला कुठं दिसत नाहीत आळंदींच्या त्यांच्या पादुकावर प्रकाशाचा लखलकाट असेल आज पण तो ज्ञानाचा प्रकाश फैलावणारा होणारा तो ज्ञानोपा मात्र आम्हाला आज कुठं दिसेन असा झालाय वी आर ऑल ब्रदर्स म्हणणारे विवेकानंद आज आम्हाला कुठेही भेटत नाहीत अरे माझ्या भारतीय लोकांना विचारांची नाही पहिल्यांदा अन्नाची गरज आहे म्हणून भारतात आल्यावर पहिल्यांदा अन्नछत्र उघडणारे विवेकानंद आज आम्हाला किती भेटत आहे कुठल्या संस्कृतीचे पाईक झालो आहोत आम्ही एक काळ होता आम्ही स्वाभिमानी संस्कृतीचे पाईक होतो आता मात्र आम्ही श्वान संस्कृतीचे नाईक झालो आहोत कारण श्वानाचे हल्ली दोनच गुणधर्म आम्हाला येतात पहिला हे चाटणे आणि दुसरा आहे चावणे जोपर्यंत मला काही मिळत नाही तोपर्यंत दुसऱ्याचे पाय चाटायचे आणि एकदा मला मिळायला लागलं ला की मागच्यांना चावत सुटायचं आहे ही आमची जगण्याची पद्धत झाली आणि मग अशा आविर्भावामध्ये जगताना सुख सुख म्हणतो ते आम्हाला मिळतं का आनंद आनंद आम्ही जो शोधतो तो आम्हाला गवसतो का समाधान समाधान जे आम्हाला हवं असतं ते आम्हाला लाभतं का कधीतरी आम्ही विचार करावा मग एवढ्या श्रीमंत होतो ऐश्वर्या संपन्न होतो पण रात्रीची झोप येत नाही आम्हाला काय हवं आहे तुम्हाला मी एखाद्याला विचारतो तुम्हाला काय हवं आहे तो मग तुम्हाला सुख हवाय कशात आहे सुख तो मग तो मला पाहिजे त्यात आहे सुख मग तुला काय पाहिजे तुम तुम्हाला सुख पाहिजे अरे मग सुख कशात आहे मला पाहिजे त्यात आहे तुला काय पाहिजे सुख पाहिजे सुख कशात आहे मला पाहिजे त्यात आहे माणूस जलमाला आला निघून गेला तरी त्याला काय पाहिजे ते कळालं नाही सो कशात आहे उमजलं नाही कशाच्या पाठीमाग धावतोय आम्ही आणि मग एखादे कर्मवीर आम्हाला दिसतात अरे त्यांना वाटलं नसेल का स्वतःच्या पोरला इंग्लंड अमेरिकेला पाठवावं ना दुसऱ्याच्या एखाद्या पांडुरंग गणपती पाटलाला कशाला खांद्यावर घ्यावं कशाला त्याच्या बापाची विनवणी करावी पोर बुद्धिमान आहे चनाक्ष हुशार आहे मी शिकवतो याला रेल्वेच्या फलाटावरनं अनवाणी पायनी खांद्यावर घेऊन त्या पांडुरंगाला कसाला उचलावं या कर्मवीरांनी आणि त्याच खांद्यावरनं ते पोर का जावं इंग्लंडला काय होतं म्हणत कर्मवीरांच्या त्या शिवाजींना वाटलं नसेल का अरे राजांचा पुत्र आहे सरदार पुत्र म्हणून झोकामध्ये राहतो आईश करतो घोडे उडवतो मस्त या रहिच्या दुःखावर फुंकर घालायची मला काय कारण आहे दत्तावर बसून राज्य करण आदेश फैलावी अधीन बस कशासाठी केलं सगळं पोटास लावणे आहे ही उमेद स्वराज्याच्या काळजामध्ये का भरली या राजानं काय कारण होत याच्या पाठीमाग आमच्या सावरकरांनी सांगितलं मरता मरता मरेच झुंजेन अरे तेरा वर्षाच्या एखाद्या पोराचे बोल तळपल्या सऱ्या सुर्यासारख्या का पेटून उभा राहतात काय अंत करणार याच्या त्याच्या वडिलांनी नसेल सांगितलं त्याला अरे शीख नोकरी मिळव आईशकर धाबर आकडी पगार कमव आणि मग सुखानं राहा कशासाठी केलं सगळं भगतसिंग राजगुरू वासुदेव का केले फासावर न्यायालयानं विचारलं तुमची शेवटची इच्छा काय त्यावेळी आमचा राजगुरू कडारला आमची शेवटची इच्छा एकच इंग्रजांनी भारत सोडून जावं आमच्या इच्छा काय आहेत आमच्या अपेक्षा काय आहेत आमच्या महत्वाकांक्षा काय आहेत काय व्हायचं आम्हाला कुठं निघालो आहोत आम्ही भंडारेच्या डोंगरावर ज्ञानसाधना केल्यावर ज्यावेळी सत्याचा अस्तित्व आपल्या काळजामध्ये आहे त्यावेळी आमचा तुक तेवीस वर्षाचा तुकरायणीच्या काठावर आला कानोबाला सांगितलं महाजनकीच्या वया घेऊन ये सावकारकीच्या वया घेऊन ये कुणाचं कुणाचं ये नाही ते एकदा पाहू दे कानोबाला कळालं नाही वया घेऊन आला तेवीस वर्षाचा आहे तुकाराम आणि मग त्या वया हातात पडल्या बरोबर सगळ्या वया इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकल्या ये येणं एवढा होतं की तुकारामांच्या पाच पिढ्या त्याच्यावर जगल्या असत्या या तुकारामांना का वाटलं मला कुणाचं येणं नाही मी कुणाचं देणं नाही काय होतं करण्याच्या पाठीमाग हा प्रवास कशासाठी केला होता कशासाठी जन्माला आले होते एखादा नामदेव का फिरला जग्रहाटी करत का प्रवास करत का पदभ्रमाती करत का लिहिल्या कविता का लिहिल्या अभंग का केलं लोकांना जाग ज्ञानामृत का पाजली त्यांनी सुखाने जगता आलं नसतं का आमच्या महात्मा फुल्यांचं काय झालं सावित्रीबाई फुल्यांचं काय झालं सावित्रीबाई म्हणाले असत्या राजा राणीचा संसार करू तुमची पोरं आमची पोरं हम दो हमारे दो सुकाना जगू कशाला काही पाहिजे दुसऱ्यांची पोरं कशाला सांभाळी कशाला विधव्या घरात घेतल्या कशाला विवाह रोखले त्यांनी आणि अत्याचार का निपटून काढला जगता आलं नसतं सुखानी त्यांना का सगळं झालं कशासाठी झालं आम्ही शिवाजींची जयंती पुण्यतिथी का साजरी करतो आम्ही सावरकरांची जयंती पुण्यतिथी का साजरी करतो आम्ही टिळकांची जयंती पुण्यतिथी का साजरी करतो आम्ही शाहूंची जयंती पुण्यतिथी का साजरी करतो आम्ही कर्मवीरांची जयंती पुण्यतिथी का साजरी करतो आणि आम्ही गेल्यावर मात्र एक आमच्या वाटणीला फोटो येतो एका बाजूला जन्म दुसऱ्या बाजूला मृत्यू खतम होई यात्रा का त्यांच्याच जयंत्या पुण्यतिथी आमच्या वाट्याला का नाही भाग्य येत आमच्या वाट्याला महाळच का फक्त विचार केला आहे आम्ही त्यांची जगणे समाजासाठी होती स्वतःसाठी नव्हती ही जगली लोकांसाठी जनतेसाठी रहित्यासाठी समाजासाठी घडवला इतिहास त्यांनी जग बदलायची ताकद ज्या माणसाच्या ठाई असते ना तीच माणसं प्रस्थापितांशी झंज द्यायचं सामर्थ्य राखून असतात आणि अशीच माणसं जग बदलवायची अपेक्षा ठेवू शकतात आणि त्यांनीच करावं हे एखादा येतो मी म्हणतो काय करायचं आहे तो म्हणतो मला समाजसेवा करायची आहे मी म्हणतो का तो म्हणतो मला आवड आहे मी म्हणतो नको येऊस यात समाजसेवा करणं हे काय आवडीचं क्षेत्र नाही सवडीचं क्षेत्र नाही आवड आहे ना नकोच येऊस कारण आवड आली की तडजोड आली आणि तडजोड आली की काम संपलं थांबलं तिथंच खरंच काहीतरी करायचं असेल खरंच काहीतरी निर्माण करून दाखवायचं असेल नव्या विश्वाची किलकारे फुंकायची असेल आणि नवी समशेर हातामध्ये घ्यायची असेल विचारांच्या थाऱ्या प्रसोबायच्या असतील तर ये यात मार खावा लागेल प्रहार सोसावा लागेल शिव्या शाप झिडावे लागतील आवी नकंदन करून घ्यावं लागेल अग्निकुंडात आहुती द्यावी लागेल स्वतःच्या तसं मनात असलं सोसायची तयारी असली तर ये तर सुधार समाज तर कर समाज सेवा नाही शक्य होत एखाद्याला आम्ही संपारी चल ना पण आग लागली विजवूया तो तुम्हाला मला काय मिळणार एखाद्याला म्हणतो चल ना तो मुलगा बुडायला लागलाय वाचूया वाचवल्यावर मला काय मिळणार अरे चल ना देशासाठी काहीतरी करूया करेन ना पण मला काय मिळणार अरे चल ना गावासाठी काहीतरी करूया स्वच्छता अभियान राबूया पण मला काय मिळणार अरे कशासाठी जगतो आम्ही मला काय मिळणार यासाठी आणि काय आणलाय तुम्ही आणि जेणे तुम्हाला आणलंय त्यांची तरी किती राख कदर राखली आम्ही महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमांची संख्या किती वाढली कधीतरी एखाद्या वृद्धाश्रमाला भेट द्या अनेक म्हातारी वृद्ध जोडपी खितपत पडलेली दिसतील तुम्हाला तिथं सहज प्रश्न विचारा एखाद्या म्हाताऱ्या जोडप्याला तुमची पोरं काय करतात ते म्हातारा जोडपा उत्तर देईल माझा पोरगा डॉक्टर आहे माझा पोरगा इंजिनियर आहे माझा पोरगा वकील आहे माझा पोरगा प्राध्यापक आहे पण त्या वृद्धाश्रमात खितपत पडलेलं एकही वृद्ध जोडप तुम्हाला असं नाही म्हणणार माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे कारण आडाण्यात शेत करायचं आईबाप कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाहीत ही वस्तुस्थिती स्थिती <प्राँगा> आहे कुणाचे पोहोचतात मग शिकल्या सवरलेल्यांचे मग आम्ही काय घेतले शिक्षण हे काय घेतले संस्कार हे आणि मग जी आई आईबापांना सांभाळू शकत नाही ती पोर समाज काय सांभाळणार जी पोरा आईबापासाठी जगू शकत नाही ती पोर समाजासाठी काय जगणार परवा विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या मुलाखती झाल्या राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम आणि शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर त्या निवड समितीत होते एक एक उमेदवार येत होता कुलगुरू व्हायचं होतं त्यांना आणि एपीजे अब्दुल कलाम प्रत्येक उमेदवाराला एकच प्रश्न विचारित होते तुमचे आई वडील काय करतात कुलगुरू व्हायला आलेल्या प्रत्येक उमेदवाराला एकच प्रश्न तुमचे आई वडील काय करतात माशेलकरना काही कळेना नियुक्ती करायचेय कुलगुरू पदासाठी आणि प्रश्न काय विचारताय तर तुमच्या आई वडील काय करतात शेवटी माशेलकरांनी विचारलं एपीजे अब्दुल कलामांना अहो कुलगुरू पदाची निवड आहे प्रशासनातलं काय विचारा शैक्षणिक क्षेत्रातलं काय विचारा हा काय प्रश्न झाला काय की तुमचे आई वडील काय करतात पी जे कलाम त्यावेळी कडाडले अहो जो माणूस आई बापाला सांभाळू शकत नाही तो माणूस विद्यापीठ काय सांभाळणार आम्हाला सांभाळता येता आम्हाला सांगतं नाही येत कसला समाज घडवतो आहे आम्ही कसली पिढी घडवतो आहे आम्ही आणि मग आमचं जग आम्हाला बरं वाटतं तेवढं पुरतं खरं वाटतं आणि मग चालता चालता सगळं चांगलं वाटतं हे आमचं जग असतं आम्ही निर्माण केलेलं असतं आणि मग तरुण पिढी व्हावत जाते तरुण पिढी वाया जाते नाक्यावर टक्क्यावर टपोर गिरी करत फिरते सिगारेटची थोटकावडी थिणते बापाच्या पोरावर बापाच्या खांद्यावर पोराची प्रेता येऊ लागतात समाज हळाळतो वळवळतो थोडासा सळसळतो थोडासा चौताळतो अरे कसं चाललंय काय चाललंय कुठं निघाला समाज कोण जबाबदार आहे याला पोरानी थोर व्हावं यासाठी थोराने अल्पकाळ पोर व्हावं लागतं झालो आम्ही कशाचा अभाव संस्काराचा दिले आम्ही आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं पण आपण कुणाचा बाप व्हावं हे मात्र आपल्या हातात असतं आपल्याला वाटतं आपल्या पोटी तुकाराम जन्माला यावा आपल्याला वाटतं आपल्या पोटी आप शिवाजी जन्माला यावा आपल्या पोटी विवेकानंद यावेत आपल्या पोटी ज्ञानेश्वर यावेत वाटतं आपल्याला नाही वाटत नाहीतर आत्ताच्या पोरांची नावं असती ना शिवाजी तुकाराम किती जणांची नावं आहेत बारशात आपल्या पोराचं पाळण्यात आपण नाव काय ठेवतो याच्यावर ना आपल्या पोराने काय व्हावं हे आपल्याला वाटत असत आठवा नावं आठवा पोराचं नाव अक्षय पोरग तिसाव्या वर्षी क्षयानं जात कशाला ठेवता नाव भराना बळ त्याच्या पावलात भराना बळ त्याच्या छातीत ध्याना संस्कार त्याला काय संस्कार देतो आम्ही काय कमाव पैसा कमाव किती कमाव कशाला कमाव कसले संस्कार आमचे आहेत मग समाज 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 एका वेगळ्या उंचीवर वेगळ्या पातळीवर वेगळ्या वर्णावर काहीतरी केलं पाहिजे ठवळलं पाहिजे सगळ्यांना वाटतं काळजातली उर्मी खळबळ ती घडलं पाहिजे रे बदलला पाहिजे समाज सगळं चांगलं झालं पाहिजे एखादा ज्ञानेश्वर उभा राहायला पाहिजे हे विश्वाचे माझे घर म्हणणारा विश्वाची काळजी वाहणारा एखादा विवेकानंद पुन्हा आला पाहिजे अमेरिकेमध्ये जाऊन बंधू भगिन म्हणून साथ घालणारा पुन्हा एकदा भारत पेटला पाहिजे धर्मसंस्कृतीच्या विचाराने एखादे कर्मवीर पुन्हा आले पाहिजेत शेताच्या बांध्यावर गुजराण करणारा शेतकऱ्याच्या पोराला मेडिकलला पाठवण्यासाठी एखादे फुले पुन्हा आले पाहिजेत एखादे सावरकर पुन्हा आले पाहिजेत आले पाहिजेत आम्ही काय करतो सगळं यांनी करावं राज्य शिवाजींनी निर्माण करावं ज्ञान ज्ञानेश्वरांनी द्यावं सुधारणा फुल्यांनी करावी आणि आम्ही यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्या आम्ही काय करतो मग प्रश्न पडतो आम्हाला राज्याची बेदरकार अवस्था बघितली की वाटतं शिवाजींचं राज्य असायला हवं होतं म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजींनी एवढं कर्तृत्व केलं तरी साडेतीनशे वर्षानंतर अजून आम्हाला शिवाजींची गरज पडते अरे हा तर शिवाजींचा पराभव आहे नाही टिकवता आला आम्हाला नाही विचार वारसा जोपासता आला आम्हाला पराभूत ठरलोय आम्ही आज आम्हाला वाटतं शाहू असायला हवे होते त्यांच्या काळात त्यांनी केलं नाही नाही पेलवलं आम्हाला नाही झेलता आलं आम्हाला पराभूत आहे आम्ही अरे आमच्या घरात शिवाजींचे फोटो आमच्या घरात शिवाजींचे पुतळे किती विचार घेतला मी घरात फोटो लावले पुतळे लावले किती विचार घेतला शिवाजींचा आम्ही विचार घेतला शून्य घरात फोटो पुतळे एवढ्यासाठी की येणारा जाणाऱ्याला कळावं आम्ही शान उकळी मराठा आहे आमच्या घरात आंबेडकरांचे फोटो आहेत किती घेतला विचार आम्ही विचार शून्य आंबेडकरांचा फोटो एवढ्यासाठी की आम्ही सुधारलेले बौद्ध आहे कळाव येणारा जाणार आहे आमच्या घरात फुलांचे फोटो आहेत किती घेतला विचार फुलांचा आम्ही किती घेतले समतेचे वारस तर आम्ही विचार घेतला शून्य घरात फोटो एवढ्यासाठी की येणाऱ्या जाणारा कळावं आम्ही पुढारलेले माळे आहे अरे या महापुरुषांच्या मोठेपणाचा वापर आम्ही आमचे मोठेपणा वाढवण्यासाठी करून घ्यायला लागलो यांच्या दिवे कुणी लावायचे याच्यावरनं आम्ही वाद घालायला लागलो आम्ही काय दिवे लावणार कसा समाज बदलवणार समाज परिवर्तनाच्या अनेक चळवळी आल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात यशस्वी झाल्या असं मला नाही म्हणता येत याचं कारण एक आहे की आम्ही सरसकट समाज बदलण्याच्या पाठीमागं लागलो पण समाज ज्या माणसापासून बदललाय ना त्या माणसाला बदलण्याचा प्रयत्न मात्र नाही कोणी केला समाज ज्या समूहानी ज्या मनाने बांडला ना त्या मनाचं परिवर्तन करायचं नाही कुणी प्रयत्न केला कारण जग चांगलं झालंय म्हटल्यावर बाकीचं चा जग चांगलं झालंय आपल्यापुरतं आहे ते ठीक आहे समाजाचं नाव घेतला ना की तुम्ही बाजूला निघता आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलता येते मी नेहमी सांगतो खेळात उतरायचं आहे ना सांगे खेळात कधी उतरू नका वैयक्तिक खेळात उतरा कारण सांगे खेळामध्ये जबाबदारी दुसऱ्यावर ढकलता येते पराभवाचं कारण दुसऱ्याच्या डोक्यावर लादता येतं तो तसा खेळला म्हणून हारलो नाही तर काय होतं एकट्यावर जबाबदारी घ्यायची ताकद आमच्या अंगे यायला हवी तर काहीतरी आम्ही परिवर्तन घडवू शकू आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सेवेविवेच्या भानगडीत लागूच नका सेवा टेम्पररी असते तात्पुरती असते ती कायमस्वरूपी कधीच नसते करायचं असेल तर परिवर्तन करा कारण परिवर्तन कायमस्वरूपी असतं शेतकऱ्यांची कर्ज माफ करणं ही सेवा झाली पण या देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज मागायची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं भिकाऱ्याला भीक देणं ही सेवा झाली पण या देशातल्या नागरिकाला भीक मागायची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं एक रुपया झुणका भाकर केंद्र सेवा झाली पण या देशातल्या नागरिकाला एक रुपयाचं अन्न खायची पाळीचिवणं अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं आहे कारण भिकाऱ्याला आज आम्ही पैसे देऊ याचा अर्थ त्याची भैकमंगी अवस्था संपणार आहे असं नाही तर उद्या हात पसरणारच आहे मग तुम्ही आजच्या दिवसापुरतं कशाला करता एका दिवसापुरतं कशाला बघता बघा ना पुढच्या काळाचं ध्याना डोळे भविष्य काळाकडे अरे या भारतामध्ये साठ कोटी युवक आहेत पण आमचा देश वार्धक्याच्या वाटेवर उभा आहे कारण सगळ्यांना भूतकाळ चांगला वाटतो आमचा भूतकाळ असा आमची संस्कृती अशी आमची परंपरा अशी आणि भूतकाळातल्या गोष्टी कोण करतात ज्यांचं वय झालं इथे म्हातारपणाच्या काठावर आलेत ते ते आठवत असतात आयुष्य सगळं आम्ही जर जुनंच सांगणार असू तर आम्ही वार्धक्याच्या वाटेवर आहे कारण तरुण ते असतात जे वर्तमान काळात चालतात आणि भविष्य काळाकडं दृष्टी रोखून असतात आमचा देश जर तरुण व्हायचा असेल तरुण समजवायचा असेल तर आम्हाला भविष्य काळाकडेच पाहिलं पाहिजे आणि मी मगाशी वाक्य सांगितलं तुमचा बाप कुणी असेल हे तुमच्या हातात नसेल पण तुम्ही कुणाचं बाप व्हावं हे तुमच्या हातात आहे मग आपला पोरगा कसा असावा हेही आम्हाला घडवता येतं मग त्यासाठी आम्हाला समाज कसा द्यावा त्याच्यासाठी हेही समजतं आमच्या पोराच्या वाट्याला निकोप समाज यावा असं आम्हाला वाटत नाही का आमच्या पोराच्या वाट्याला निखळ समाज यावा असं आम्हाला वाटत नाही का मग आम्ही त्यासाठी काय करतो पोरगा शिवी द्यायला शिकतं घरात नाही घराबाहेर त्यामुळे घर गर सुधारायची गरज नाही समाज सुधारायची गरज आहे काही उपयोग नाही घरात सुधारणा ना करून पोरग घरात शिवी नाही शिकत बाहेरच शिकतं मग समाज सुधारा ना पोरग आमच्या घरात जागृता अवस्थेत फक्त चार तास असतं समाजात ते बारा तास असतं चार तासासाठी आईबाप आपलं आयुष्य खर्चे घालतात कारण त्या चार तासात त्याला सगळी सुपाई मिळाली पाहिजेत पोरग समाजात बारा तास असतं मग बारा तासासाठी आम्ही किती आयुष्य खर्चे घातले पाहिजेत नाही घालत आम्ही आम्ही स्वतपुरते बघणारे झालो संकोचित वृत्तीचे झालो नेहमी सांगतो मी समाज परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल करायची असेल तर पहिले गोष्ट टाइम मना परिवर्तन करा आणि मना परिवर्तन जर करून घ्यायचं असेल तर या संस्कृतीनं सगळ्यात पहिला मूल मंत्र आम्हाला दिलाय ज्याचं नाव आहे अध्यात्म अध्यात्म याचा अर्थ देवा धर्माचं ज्ञान नाही फक्त अध्यात्माचा अर्थ आहे तुमच्याचं ज्ञान स्वतःच्या आत्म्याचे ज्ञान मना परिवर्तन करना याचा अर्थ आहे स्वतःचं सामर्थ्य ओळखणं स्वतःच्या मीचे ओळख पटवून घेणं स्वतः कोण आहोत कसे आहोत काय आहोत याची पूर्ती जाण करून घेणं कारण स्वतःची ओळख जाळी पडते त्यावेळी शिवाजी तयार होतो स्वतःची ओळख पटते त्यावेळी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहितो स्वतःची ओळख पटते त्यावेळी विवेकानंद जाऊ शकतात स्वतःची ओळख पडते त्यावेळी क्रांती घडते स्वतःची ओळख पडते त्यावेळी समाजाचं परिवर्तन आपण घडवू शकू असा आत्मविश्वास स्वतःला ओळखा आम्ही माणसं अशी आहे की आम्ही फक्त स्वतःला ओळखत नाही बाकी सांगत असतो मी त्याला पुरता ओळखून आहे कधीतरी आरशासमोर उभारा आणि स्वतःला प्रश्न विचारा मी कसा आहे एका शब्दात एका वाक्यात परफेक्ट उत्तर जर देता आलं तर मला सांगा नाही देता येत आम्हाला कसं आहे मी दोषी आहे अहंकारी आहे स्वार्थी आहे नाही समजवता आम्हाला कसे आहोत आपण ओळख तरी पडते का आपल्याला आपण कुणीतरी आहोत आमच्या शरीराची भाषा करताना आम्ही नाही असं म्हणत की मी हात आहे मी पाय आहे मी डोका आहे आम्ही काय म्हणतो हा माझा हात आहे हा माझा पाय आहे हे माझा डोका आहे अरे शरीर तुमचं आहे ना तुम्ही म्हणजे शरीर ना मग असं म्हणा ना मी हात आहे मी पाय आहे मी डोका आहे असं का म्हणता हा माझा हात आहे हा माझा पाय आहे याचा अर्थ माझा माझा म्हणणार आज तिसरा कुणीतरी आहे ना घ्या ना ओळख पटवून त्याची नाही जमत आवाला इथे अध्यात्म सुरू होता रांगणावरती श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय भगवद्गीता अर्जुनाचा समाधान होईना अरे का करावं सगळं मारायचंच आहे तर असं का हा काय प्रकार चाललाय सगळा सगळं सांगूनही ज्यावेळी अर्जुनाला कळे ना त्यावेळी श्रीकृष्णानं एक वाक्य सांगितलं श्रीकृष्णच म्हणाला अर्जुना फक्त एक कर तुझ्या मनाचं द्वंद्व जर संपवायचं असेल तुझ्या मनातला गोंधळ हटवायचा असेल तर फक्त एक कर तू फक्त अनन्य भावानं मला शरणीय बस काही करू नकोस बाकी तेवढंच कर फक्त अनन्य भावानं मला शरण ये अर्जुनाला कळे ना अध्यात्मा सांगतो मी पण संपला पाहिजे अहंकार गेला पाहिजे इथं श्रीकृष्णाचाच अहंकार जिवंत आहे कारण श्रीकृष्ण म्हणतोय मला शरण ये म्हणजे श्रीकृष्णाचाच मी पण अजून गेला नाही कसं जाऊ शरण गोंधळ लक्षात आला श्रीकृष्ण म्हणाला अर्जुना तुला अजून कळलं नाही मी काय म्हणतोय ते अनन्य भाव त्या भावानी शरण ये मला शरण येणं म्हणजे काय भक्ती करणं भक्ती करणं म्हणजे काय ईश्वराला शरण जाणं म्हणजे काय सर्वस्व हाल करणं करता करवता तू सगळं तुझ्या हातात आहे वाचवणार तू बुडवणार तू मारणार तू तारणार तू हे जे काय सगळं चाललंय ते काय सगळं चाललंय ते तुझ्या इच्छेनं चाललंय तू मनात असलं काही होतं तू मनात आणलं वाईट होतं त्यामुळे सगळं तुझं आम्ही म्हणजे तुझे लेखर सगळं सगळं तुझं हे शरण जाणं शंकाविरहित शरण जाणं पण आमची भक्ती आमचं शरण जाणं पण टेम्पररी ते परमनंट नसतंच ना कारण रात्रीच्या बारा वाजता एखाद्या रस्त्यावरनं निघालेलो असतो एखादा पिंपळ वाटेत लागतो कुणीतरी ज्येष्ठ माणसांनी सांगितलेलं असतं या पिंपळावर मुंजा राहतो तो पिंपळ दिसला की मग तोंडाने सुरू होतं राम 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 पिंपळ ओलांडेपर्यंत राम 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 दिवसाच्या बारा वाजता त्याच पिंपळा खाल्लं पन्नास वेळा यार जरा मारतो तोंडात एकदा राम येत नाही आम्ही विचारतो का आता कोण धरतंय रात्री भीती होती भक्ती आमची टेम्पररी तात्पुरती कामापुरती ईश्वर कधी हवाय गरज पडेल त्यावेळी संकट नाही अडचण नाही ईश्वर चला नो व्हॅकन्सी गरज नाही तुझी आमची पद्धत आहे कसं चरण मग नामदेवांचा नैवेद्य विठ्ठल खातो ज्ञानोबांना विठ्ठल भेटतो तुकोबांना विठ्ठल दिसतो आमच्या चोखोबांना विठ्ठल भेटतो जनाबाईचा दळण दळतो आमचं दळण दळायला नाहीयेत गिरणेवालाही संपावर गेलाय आम्ही किती टाहो पडतो किती हाका मारतो <laughs> एवढे संकट आले एवढे जिल्हे पण नाही आला देव मदतीला का का नाहीयेत तर तुकारामांना का दिसतो तो ज्ञानोबांना नका भेटतो आम्हाला का, का नाही दिसत सारी गोष्ट आहे ओ एखाद्या पाण्याच्या तलावामध्ये पन्नास पैशाचं एखादं नाणं टाका डोकावून बघा आम्ही विचारतो नाणं दिसतं का तुम तो नाही दिसत का पाणी गढूळ आहे पाणी अस्वच्छ आहे पाण्यात घाण आहे म्हणून तळाचं नाणं दिसत नाही मी म्हटलं ठीक आहे आता ते नाणं काढ काढलं आता शुद्ध पाण्याच्या तलावात टाक टाकलं आता दिसतंय का नाणं तो मनाला दिसतंय ना तळातून वर उचलून आल्यासारखं वाटतंय का पाणी शुद्ध आहे निखळाय निर्मळ आहे अरे बघ तुझ्या अंतकरणात सुद्धा ईश्वर तळाशी आहे ना दिसतो त्याला ज्याचं अंतकरण शुद्ध आहे निखळाय निर्मळ आहे इथं गढूळपणा असेल अस्वच्छपणा असेल तर कसा दिसेल तो शोधा ना तो कळाला की मग ईश्वर मिळाला मंदिरातला ईश्वर तरी कुठं भेटतो आम्हाला नाहीतर चौघ पाच जण पाया पडायला जातो जाताना चौघ आत पाचवा बाहेर त्याला सांगितलेला असतो तो इथं थांब नाही तर येईपर्यंत चपल्या जाग्यावर राहायच्या नाहीत अरे मग जो ईश्वर तुमच्या चपल्यांचं रक्षण करू शकत नाही त्याच्या कशाला पाया पडायला जात आमच्या मंत्री सोर्डी सोमनाथला जातात तिकडे तिरुपती बालाजीला जातात जाताना कमांडर सोबत घेऊन जातात आम्ही म्हणतो आता देवाला जाताय कमांडर कशाला तो म्हणतो आलेच कुठं अतिरेकी तर काय देवाकडे एके छप्पन नाही का असावे सोबतीला अरे मग जो देव तुझं रक्षण करू शकत नाही कशाला जातो त्याच्याकडं शंकाला ईश्वराबद्दल की विषयच मिटला ना मिळतच नाही तो तुम्हाला चांगलं होणारच नाही तुमचं मग शरण जाणं कसं शंकाविरहीत गेलोय ना ईश्वराच्या दारात करणार काम माझा तो हंड्रेड पर्सेंट विश्वास पाहिजे हे शंकाविराईत ह्याला शरण जाणं म्हणायचं कुठलीही गोष्ट करला त्यालाच आम्ही श्रद्धा म्हणतो एखादी गोष्ट येणार म्हंटली येते नाही म्हटलं की नाही विषय संपला आमच्या मनाच्या खेळ आहेत कधीतरी लक्षात आलं पाहिजे एखादा फोन नंबर आम्ही लिहून ठेवला तर कितीही आठवला तर नाही आठवत एवढं आठवत की लिहून ठेवलाय आणि एखादा नंबर नाही लिहून ठेवला तर कधीही आठवा लगेच विचारतो लगेच सांगतो का ऑर्डर इथं दिली आहे ना तसं आहे परमेश्वराबद्दल आली की नाही काही विषय संपला तो काहीच करणार नाही तुमचं तसं आहे ते मग शरण जाणं कसं नवरा बायको होते हनीमुंडला काश्मीरला गेले नौका पर्यटनाचा आनंद लुटावा म्हणून एक नौका भाड्याने घेतली नावाडी त्रास द्यायला नको म्हणून दोघच नावेत बसले तलावात शिरले नाव वलवत वलवत आरामात पुढं जाऊ लागले जाता 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 चालली गोष्टी चार, चा गोष्टी चार देण्या आनंदात चाललंय आणि अचानक सगळं निसर्गाने रौद्र रूप धारण केलं वादळ वारा उसळ लाटा लाटा कोसळू लागला नाव हेलकावे खायला लागले बायकोच्या काळजाची धडधड वाढली जगते की मरते काय कळे नाव इकडं ती बुडेल की तिकडं बुडेल काही कळत नव्हतं नवऱ्याचा धावा करत नव्हती तिला कळत नव्हतं काय करावं आता महिना नाही झाला लग्न झालं ही काय पिढा मागं लागली तिचं तिला काही समजत नव्हतं उमजत नव्हतं काय करावं कळत नव्हतं नवऱ्याच्या त्याच्या पाठीमाग लागली होती अह काहीतरी हालचाल करा काहीतरी धडपड करा नाव वाचवा आता बुडतोय बहुतोय काहीतरी हालचाल पण नवरा घरात तक्क्याला रेलून बसल्यासारखा तसाच नावे रेलून बसला, बसला होता बायको एवढी जीवाच्या आकांतानी ओरडते हा, हा लक्ष द्यायला तयार नाही अह बुडू आपण मरू आपण एक नाही दोन नाही तिला काय कळे ना म्हंटल बापानं कुणाबरोबर गाठ बांधून दिली ती काय कळे ना एवढा मरणावरचा प्रसंग आलाय तर हा बाबा हलायला तयार नाही पण म्हटले आता भर समुद्र आहे अजून मध्यावर आताच बोलून काय उपयोग नाही नाहीतर वादळाच्या तडाक्यातनं वाचायचो ह्याच्या तडाक्यात सापडायचो गप्प बसली बिचारी काही बोलली नाही नशिबानं वाचली वादळ थांबलं लाटा थांबल्या नाव स्थिर झाली मग नाव पुन्हा वलवत वलवत किनाऱ्यावर आली आणि मग किनाऱ्यावर सुरक्षित स्थळी पोहोचल्यावर बायकोने विचारलं एवढा जीवावरच संकट आलं होतं एवढा धावा एवढा आकांत मी मांडला होता पण तुम्ही हालचाल नाही केली तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न नाही केला तुम्हाला काही वाटलं नाही का एवढा विचारला बरोबर नवऱ्यानं ना खिशातनं रामपुरी चाकू काढला आणि बायकोच्या गळ्याला लावला म्हटलं आता बोल पण बायको घाबरायला तयार नाही एकदा इकडून चाको फिरवला एकदा इकडून चाको फिरवला आता मारतोच अशी एक्शन केली आता मारलंच बघ इथपर्यंत गेला पण बायको घ्यायला तयार नाही नवऱ्याला आश्चर्य वाटलं नवरा म्हणाला तुला भीती नाही का वाटत बायको म्हणाली तुम्हाला काय घाबरायचं म्हटलं का अहो लग्न झालं सप्तपदी चालले सगळं सर्वस्व तुम्हाला अर्पण केलं आता तारणार पण तुम्ही मारणार पण तुम्हीच दुःख देणार पण तुम्हीच आणि सुख देणार पण तुम्हीच मी कसं जगावं हे ठरवणार तुम्हीच आणि तसं जगण्या वाटायला देणार पण तुम्हीच सगळेच करते करवते तुम्हीच तर तुम्हाला भेऊन काय उपयोग आहे तारणारे पण तुम्ही मारणारे पण तुम्ही तुम्हालाच भैले तर माझं कसं व्हायचं एवढं ऐकल्याबरोबर नवऱ्यानं नवऱ्याने चाकू फेकून दिला आणि बायकोला सांगितलं अगं तू जसा आत्ता माझ्याबद्दल विचार करते ना तसा मी मगाशी नावेत असताना माझ्या ईश्वराबद्दल विचार करत होतो तारणार पण तू आणि मारणार पण तो, तो। वाचवणार येतो आणि बुडवणार येतो वाचलो ना विश्वास होता माझा याला शरण जाणं म्हणतात हे शंका विरहित शरण जाण आणि मग अर्जुनाला पटलं अर्जुन म्हणाला श्रीकृष्णा पटलं मला करतो नमस्कार घालतो दंडवत आणि पायावर पडायला लागला श्रीकृष्ण सरला नाही अर्जुना अजून तुला नाही कळलं अनन्य भाव कळलाच नाही तुला अर्जुन म्हणाला म्हणजे श्रीकृष्ण म्हणतोय अर्जुना नाही पाया पडायला नाही सांगितलं मी शरण ये म्हणजे दुसऱ्याच्या पाया पड असं नव्हे मग अर्जुना कुणी श्रीकृष्ण नाही इथं अर्जुना कुणी अर्जुन नाही इथं अरे भक्त आणि परमेश्वर जोपर्यंत एकमेकापासून वेगळे असतात ना जोपर्यंत तो परमेश्वर आणि मी भक्त असं नातं असतं ना तोपर्यंत परमेश्वराचं आणि भक्ताचं नातं कधीच जुळत नाही कारण अर्जुना जिथं दोघा आली दो ना तिथं भांडण आलं जिथं दोघाली आली ना तिथं स्वार्थ आला जिथं दोघा आली ना तिथं स्पर्धा आली जिथं दोघाली आली ना तिथं अहंकार आला जिथं दोघा आली ना तिथं मत्सर आला अर्जुना म्हणून तो श्रीकृष्ण आणि मी अर्जुन ही दोन नाते नको तयार करू मग अरे तू म्हणजे श्रीकृष्ण तू म्हणजेच अर्जुन मी म्हणजे अर्जुन मी म्हणजे श्रीकृष्ण अर्जुन अद्वैत बघ तुझं माझं एकत्व ज्या दिवशी तुला दिसेल ना त्या दिवशी तुला श्रीकृष्ण भेटेल काळजात वाकून बघ झुकून बघ अरे तुझ्या आत मी आहेच दुसऱ्या श्रीकृष्णाच्या पाया पडायची गरज काय अद्वैतान आमच्या संस्कृतीमध्ये बायकोला अर्धांगी म्हणायची पद्धत आहे उगा नाही आहे ते नवरा बायकोच जिथं आम्ही दोघा शब्द दो प्रयोग असतो ना त्या संसारात स्वर्ग उतरतो आणि जितरात स्वर्ग उतरतो आणि जिथं तो नवरा आणि मी बायको असं ना तर येतं त्या संसारात भांड्याला भांड कायम लागत राहत परमेश्वराला गाठायचंय ना विसरून जा की तो परमेश्वर आहे तुम्ही भक्त आहे परमेश्वराला गाठायचं असेल तर तुम्हीच परमेश्वर हा भाव अंतकरणात जपा आणि मग अंतकरणातला ईश्वर शोधायला लागा म्हणून मी नेहमी सांगतो समाज परिवर्तन करायचं असेल समाजाच्या सेवेसाठी काहीतरी करायचं असेल नवजग निर्माण करायचं असेल मानवा मानवातला प्रेमभाव निर्माण करायचं असेल माणसा माणसातली द्वेषाची दरी नष्ट करायची असेल तर एकमेकाला वेगळं मानूच नका जोपर्यंत अखिल मानव जात अद्वैत पदावर येत नाही तोपर्यंत विकास नाही मी म्हणजेच गाव ही भावना यायला हवी मी आणि ते गाव दोन नाती आली की विषय संपला विकास खुंटला जिथं एकत्व अरे मी म्हणजेच गाव मी म्हणजेच समाज मी म्हणजेच राष्ट्र मी म्हणजेच सगळं ही भावना आली ना त्यावेळी विकास आला कारण दुसऱ्याला मारायला धावतो अद्वैतवाद आला की समजतं त्याला कुठं मी मलाच मारतोय दुसऱ्याला शिवी द्यायला धावतो त्यावेळी कळतं त्याला कुठं ही मला शिवी आहे हा दुवाईत आहे तो आणि मी वेगळं कुठं आणि जिथं एकत्व येतात तिथं विकास होतो तिथं आपल्यासाठी माणूस धडपडतो म्हणून मी सांगतो थोडासा जगण समाजासाठी नाहीच आहे असं थोडासा जगणं स्वतःसाठी म्हणजे आपोआप समाजासाठी होत ना त्यासाठी एकच मनपरिवर्तनाचा शेवटचा टप्पा आणि समाज परिवर्तनाचा पहिला टप्पा सकाळी उठल्याबरोबर फक्त स्वतःच्या पाया पडा दुसऱ्या कुणाच्याही पाया तुम्ही नाही पडला तरी मला चालेल फक्त सकाळी उठल्याबरोबर स्वतःच्या पाया पडा मात्र स्वतःच्या पाया पडताना विचार करा की मी माझ्या पाया पडायच्या लायकीचा आहे का ज्या दिवशी एवढा प्रश्न तुम्हाला पडला त्या दिवशी तुमची सुधारण्याकडे वाटचाल सुरू झाली सकाळी फक्त उठल्याबरोबर स्वतःच्या पाया पडताना विचार करा कारण पाया कोणाच्या पडतो ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या संतांच्या महापुरुषांच्या देवमानसांच्या आणि देवांच्या मग आपल्या पाया पडताना प्रश्न विचार पडेल मी ज्येष्ठ ऐका मी श्रेष्ठ ऐका मी संत ऐका मी महापुरुष ऐका मी आहे ऐका मग का पाया पडावं मी माझ्या पाया पा, पडताना लक्षात येईल रात्री घेतलेली कसं पाया पडावं पाया पडताना लक्षात येईल काल त्याच्याबरोबर भांडणं केलीत शिव्या दिल्यात कसं पाया पडावं पाया पडताना लक्षात येईल गावासाठी किती जगलो देशासाठी किती जगलो का पाया पडावा काय केलंय असा मी आणि मग हा प्रश्न पडला की करण्यासाठी धडपड सुरू होईल ना मग ज्येष्ठ वाल मग श्रेष्ठ वाल मग संत वाल मग महत्वाल मग महापुरुष मग देव माणूस मग देव पदाला पोहोचाल ना रामकृष्ण कसे घडले असेच तर घडलेत आणि मग स्वतःला ओळखता आलं स्वतःच्या अंतकरणातला ईश्वर दिसला मग विश्वाच माझं घर होऊन जातं मग इंद्राणीच्या तीरावर आमचा तुकाराम प्रकटतो मग अमेरिकेच्या व्यासपीठावर बंधू भगिनींनो म्हणणारा विवेकानंद येतो आणि मग आमचे सावरकर मग टिळक ही सगळी स्वतःला पाया पडणारी माणसं आहेत हे कधी लक्षात ठेवा आयुष्याचं एक वेगळं दालन उभा केलं की मग जगण्याची सार्थता पडते स्वतः मी हाच सगळ्यात मोठा विकासाचा बिंदू आहे हे एकदा जामी जपलं हे एकदा आम्ही निर्माण केलं की मग सुखाचा परिमळ दरवळायला फार वेळ लागत नाही पण माणसांची हीच विचारधारा एका वेगळ्या उंचीवर गेली मी यासाठी नेहमी गोष्ट सांगतो माझ्यासारखा एक जण होता तुमच्यासारखं मलाही वाटायचं जगाचं कल्याण व्हावं जग सुंदर व्हावं उत्तम व्हावं उदात्त व्हावं मंगल व्हावं आणि मग सगळी धडपड चालायची माझ्यासारख्या एका माणसानं नव्या वर्षाचा संकल्प म्हणून प्रतिज्ञा केली एके दिवशी की एका वर्षाच्या आत मी अख्खं जग बदलून दाखवेन जग सुधारून दाखवेन जग घडवून दाखवेन वर्षभर जगाच्या उद्धारासाठी खर्ची पडला वर्षभर या देशात त्या देशात फिरू लागला इकडे जा तिकडे जा याला भेट त्याला भेट असं करू तसं करू याव झालं पाहिजे त्याव झालं पाहिजे जग चांगलं झालं पाहिजे जग सुंदर झालं पाहिजे वर्ष वन वन वनवन अख्ख्या जगात फिरला जग पालतं घातलं वर्ष संप आपल्यावर विचार केला अक्क वर्ष मी जगासाठी खर्च केलाय आता जग सुधारलेलं निश्चित असलं पाहिजे वर्षांनी जगाचा हिशोब मांडला जग तिथंच देश तिथंच माणसं तिथंच सगळं आहे तिथंच काही बदल नाही काही फरक नाही काही परिवर्तन नाही आणि मग याला वाटलं बहुतेक आपलं कार्यक्षेत्र मोठं झालं वाटतं म्हटलं जगाचं जाऊ दे आपण आपल्या देशापुरतं बघू वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा प्रतिज्ञा केली एका वर्षाच्या आत मी माझा देश बदलून दाखवेन वर्षभर देशात फिरला या राज्यात जा त्या राज्यात जा याला सांग त्याला सांग असं करू तसं करू याव करू त्याव करू हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे वर्षभर देश फार असा पिंजून पिंजून काढला वर्षभराने मग हिशोब मांडला म्हटला एवढा सगळा केलाय देश बदललेला सुधारलेला घडलेला असला पाहिजे परिवर्तन झालं असलं पाहिजे हिशोब मांडला देश तिथंच राज्य तिथंच माणसं तिथंच गाव तिथंच सगळं आहे तसंच काही बदल नाही काही फरक नाही काही परिवर्तन नाही मग याला वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटतं म्हटलं देशाचं जाऊ दे आपण आपल्या राज्यापुरतं बघू वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली एका आत मी माझं राज्य सुधारून दाखवेन राज्य घडवून दाखवेन वर्षभर राज्यात फिरला ह्या जिल्ह्याचा त्या जिल्ह्याचा याला सांग त्याला सांग असं करू तसं करू याव करू त्याव करू वर्षभर राज्य पार पिंजून पिंजून पालता घातलं म्हटलं वर्ष घालवलंय राज्यात राज्य सुधारलेलं असलं पाहिजे वर्षाचा शेवटी हिशोब मांडला राज्य बघितलं राज्य तिथंच माणसं तिथंच गावं तिथंच तालुक्या तिथंच जिल्ह्या तिथेच काही बदल नाही काही फरक नाही काही परिवर्तन नाही याला पुन्हा वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटतं म्हटलं राज्याचं जाऊ दे आपण आपल्या जिल्ह्यापुरतं बघू वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली एका वर्षाच्या आत मी माझा जिल्हा सुधारून दाखवेन जिल्हा बदलून दाखवेन जिल्हा घडवून दाखवेन वर्षभर जिल्ह्यात फिरला या तालुक्यात त्या तालुक्यात इकडं जा तिकडे जा याला सांग त्याला सांग व्याख्यानं चर्चा चर्चासत्र कुठे सत्र आहे वर्षभर जिल्हा पार असा ढळून काढला म्हटलं वर्ष घालवलाय जिल्ह्यात जिल्हा सुधारलेला असला पाहिजे हिशेब मांडला जिल्हा तिथंच तालुका तिथंच माणसं तिथंच गावं तिथंच काही बदल नाही काही फरक नाही काही चेंज नाही नो चेन सगळं तिथंच याला पुन्हा वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटतं म्हटलं जिल्ह्याचं जाऊ द्या आपण आपल्या तालुक्यापुरतं बघू वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली एका वर्षाच्या आत मी माझा तालुका सुधारून दाखवेन तालुका बदलून दाखवेन तालुका घडवून दाखवेन वर्षभर तालुक्यात फिरला ह्या गावाचा त्या गावाचा याला सांग त्याला सांग असं करू तसं करू हे अभियान ते अभियान असं सगळं 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 तालुका 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 वर्षभर अगदी पार ठवळून काढला म्हटलं एवढं केलंय तालुक्यासाठी तालुका सुधारलेला असला पाहिजे वर्षाच्या शेवटी हिशोब मांडला तालुका तिथंच गावं तिथंच माणसं तिथंच सगळं आहे तसंच काही बदल नाही काही फरक नाही काही परिवर्तन नाही सगळं तिथं याला पुन्हा वाटलं अजून आपलं कार्यक्षेत्र मोठंच होतय वाटतं म्हटलं तालुक्याचं जाऊ दे आपण आपल्या गावापुरतं बघू वर्षभर गावात साठी झटायचं ठरलं प्रतिज्ञा केली एका वर्षाच्या आत मी माझं गाव बदलून दाखवेन गाव घडवून दाखवेन गाव सुधारून दाखवेन वर्षभर गावात थांबला या गल्ली जा त्याळी जा खालच्या पेटत जा वरच्या पेटत जा या चौकात त्या पारावर याला सांग असं करू तसं करू गाव राज्यात आणू जिल्ह्यात आणू सगळं 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 वर्षभर पार गाव असं ढवळून 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 काढलं माणसं बघितल्याबरोबर आता पळून जायला लागली इतकं वेळ लावून टाकलं आणि मग वर्ष असं घालवल्यावर वाटलं आता एवढा फिरलो एवढं केलंय गाव सुधारलं असलं पाहिजे वर्षाच्या शेवटी गावाचा हिशोब बनला गाव तिथंच गल्ल्या तिथंच आळ्या तिथंच पेटा तिथं चौक तसाच पार तसाच काही बदल नाही याला पुन्हा वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतं वाटतं म्हटलं गावाचं जाऊ दे आपण आपल्या गल्लीपुरतं बघू वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली एका वर्षाच्या आत मी माझी गल्ली सुधारून दाखवेन गल्ली बदलून दाखवेन गल्ली घडवून दाखवेन वर्षभर गल्लीतच थांबला याच्या घराचा त्याच्या घराचा याला सांग त्याला सांग गटरा साफ करू रस्ते नीट करू ही करू ती करू गाडवा तिकडे करू इकडं इकडे करू सगळं गल्ली 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 पार अशी येणावल्यागत करून टाकली माणसं पार येडी झाली ह्याला बघितलं की पुन्हा पळून जायला लागली म्हटलं वर्षभर गल्लीसाठी एवढा केलं एवढा काळ खर्च घातलाय गल्ली सुधारलेली असली पाहिजे वर्षाच्या शेवटी हिशोब म्हणला गल्ली तिथंच गटर तिथंच गाडवा तिथंच माणसं तशीच गर तसेच काही बदल नाही काही फरक नाही याला पुन्हा वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटतं म्हटलं गल्लीचं जाऊ द्या आपण आपल्या घरापुरतं बघू वर्षाच्या शेवटी पुन्हा प्रतिज्ञा केली एका वर्षाच्या आत मी माझं घर बदलून दाखवेन घर सुधारून दाखवेन घर घडवून दाखवेन वर्षभर घरात थांबला पोरांना सांग बायकोला सांग म्हातारा म्हातारीला सांग आला दिवस सांग ह्याला सांग त्याला सांग असं करू तसं करू भीती फरशा तिकडं खडक्या तिकडं दार, दारा तिकडं दार अशी याव त्या सगळं 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 फार माणसं घरची यरबाडून गेल्यासारखी झाली पोरं ह्याच्या आधी पण कधी उभारत नव्हती आताही उभारा नाहीत बापाचं पोरांचं नातं म्हणजे चंद्र सूर्यासारखं आवळा सूर्य असला की चंद्र गायब गायबात चंद्र असला की सूर्य गायब बापा बाप घरात दिसला की पोरा अंगनाथ पोरगा घरात असतो की पारावर, विषय नाही संबंध नाही संवाद नाही आता तर पूर्व घरातच ती आणि बायको तर पहिल्यापासून समजत होती आमचं घडी म्हणजे कामात न गेलेलीच केस त्यामुळे ऐकून घ्यायचं आणि समजून घ्यायचा विषयच नाही त्यामुळे बायकोच म्हातारा म्हातारी म्हण हे कशाला आमच्या पोटाला फिडाली काय कळ ना गावावरनं बवळून टाकलेलं म्हटले घरच्या भाकऱ्या भाजायचे होईना लष्कराच्या भाकऱ्या भाजायला लागले म्हातारा म्हातारी लक्ष देना येरवडला का झालं बायकोला सांगते ऐक ना म्हातारा म्हातारेला सांगताय समजा ना पोरं तर पुढं उभाच राहीन वर्ष घरात घालवलं म्हटले वर्ष एवढं केलं एवढं सांगितलं एवढं बोललो म्हटल्यावर घर सुधारलेलं असलं पाहिजे वर्षाच्या शेवटी हिशोब मांडला घर तिथंच पोरं तिथंच बायको तशीच म्हातारा म्हातारा तशीच काही बदल नाही काही परिवर्तन आहे काही नाही याला पुन्हा वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटत म्हटलं घराचं जाऊ द्या आपण आपलं पुरतं बघू वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली एका वर्षाच्या आत मी मला स्वतःला घडवून दाखवेन बदलून दाखवेन सुधारून दाखवेन वर्षभर स्वतःला घडवण्याच्या मार्गे लागला सुधारण्याच्या जीवनाचा आनंद मिळायला लागला जीवनाचा आनंद महोत्सव झाला बघता बघता एक वेगळी उंची दाबली वेगळा परिमाण लागला परंपरा दिसला संस्कृती दिसली भाषा आठवली संस्कार आठवले आणि बघता बघता विचित्र चित्र नव्हे चांगलं चित्र निर्माण झालं बायको आदरणं बघायला लागली पोरांना कळे ना आपलाच बाप आहे का म्हातारा म्हातारीला समजेना ना हे आपल्याच पोटचा आहे का इतका भयान बदल इतकं बदल परिवर्तन कसलं अफाट सहा महिने झाले आठव्या महिन्यात तर देव माणसा सारखा झाला नव्या दहाव्या महिन्यात बाराव्या महिन्यात तर माणसं देव म्हणायला लागली इतका प्रचंड बदल झालेला आणि मग पोरांना वाटायला लागलं बाप एवढा चांगला बायकोला वाटायला लागलं नवरा एवढा चांगला अव रस्त्यानं जोडीनं निघालो तर माणसं ह्यांना नमस्कार करतात येईल माझ्याकडे बघितलं की तोंड फिरवते ती काय बरं दिसतंय का म्हटले नवरा एवढा चांगला तर आपण असं अडाणी राहून कसं चालेल आपणही सुधारलं पाहिजे आपण घडलं पाहिजे त्या दिवसापासून बायको कामाला लागली नवऱ्यासारखं व्हायचा प्रयत्न करू लागली दिवस उलटत गेले उलटत गेले बायको एक एक गोष्ट चांगली अवगत करत गेली प्राप्त करत गेली एक दिवस उजडला नवऱ्यासारखी झाली बायको सुधारली आणि पोरांना वाटायला लागलं आपले आईबाप एवढे चांगले आपले आईबाप एवढे सुंदर आपले आईबाप एवढे विचारशील आपण असं राहून कसं चालेल यांच्या पोटी जन्म घेतला वाटायला पाहिजे तसं बघता बघता पोरं सुधारण्याच्या मार्गी लागली कामी लागली एक दिवस उजडला पोरं सुधारली मातारा मातारेला वाटलं आता आपल्या गवऱ्या मसना जायची पाळी आली पण आता घरची एवढी सगळी चांगली जाताना असं कसं जावं ह्यांचा आईबाप म्हणून मानावं न तरी जावं म्हणलं एवढं घर सुधारलं आपण माग राहून कसं चालेल त्या दिवसापासून म्हातारा म्हातारी सुधारली आणि बघता बघता दिवा सुधारला अख्खा घर सुधारलेलं शेजारच्या घरला वाटायला लागलं ती घर एवढं चांगलं आपण मागे राहून कसं चालेल आपण सुधारलं पाहिजे आपणही बदललं पाहिजे बघता बघता शेजारचं घर सुधारलं त्याच्या शेजारचं त्याच्या शेजारचं दिवा सुधारला अख्खी गल्ली सुधारली वरच्या गल्लीला वाटायला लागलं खालची गल्ली एवढी चांगली एवढी सुंदर एवढी स्वच्छ आपण माग राहून कसं चालेल वरची गल्ली कामाला लागली गल्ली सुधारली आणि मग बघता बघता आडी सुधारली पेटा सुधारला पार सुधारला चौक सुधारला एक सुधारला अख्खा गाव सुधारलेलं आणि मग आमच्या विंगला वाटायला वाटाय लागलं घरे एवढी चांग वाडी एवढं चांगलं घारे वाडी एवढं सुंदर घारे वाडी एवढी स्वच्छ ना आपण माघ राहून कसं चालेल विंग कामाला लागलं कंबर कसली विंग मधली माणसं पेटली बघता बघता विंग सुधारलं पुढे गेलो तिकडं आमचं कराड म्हटलं ही विंग वाडी एवढी एवढी शिकावं पुढं जायला लागली आपण माग राहून कसं चालेल आपण सुधारलं पाहिजे कराड पेटलं कामा लागलं बघता बघता कराड सुधारलं आमच्या साताराला वाटायला लागलं कराड तिकडं कोपऱ्यात एवढं पण सुधारलं आपण मागराऊन राहून कसं चालेल बघता बघता एक एक गाव एक एक गाव तालुका सुधारला सातारा तालुका म्हटला कराड तालुका एवढा देखना एवढा चांगला एवढा उत्तम आपण माग राहून कसं चालेल आपण सुधारलं पाहिजे सातारा तालुका पेटला कामाला लागला सुधारला दिवा सुधारला अक्का जिल्हा सुधारला आणि मग सांगली जिल्ह्याला वाटायला लागलं सातारा जिल्हा एवढा चांगला आपण माग राहून कसं चालेल आपणही सुधारलं पाहिजे आपणही बदललं पाहिजे आपण परिवर्तन घडवून आणलं पाहिजे सांगली जिल्हा कामाला लागला दिवा सुधारला सांगली सुधारलेला कोल्हापूर सुधारला बघता बघता एक एक जिल्हा जिल्हा करत अक्का राज्य सुधारलं आणि मग कर्नाटकला वाटायला लागलं आलमट्टी धरणात एवढं पाणी साठवून सांगली कोल्हापूर बुडवून बुडवून मारलं तरी महाराष्ट्र नंबर वनच पटले महाराष्ट्र एवढा चांगला त्यांना आपण माग राहून कसं चालेल आपण सुधारलं पाहिजे कर्नाटक कामा लागलं कर्नाटक पेटलं बघता बघता चांगल्या गोष्टी चांगले विचार चांगले संस्कार झालं कर्नाटक उभं राहिलं सुंदर झालं देखणं झालं गुजरातला तसं वाटायला गुजरात हळूहळू एक 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 राज्य करता करता का देश सुधारला आणि मग पाकिस्तान म्हणायला लागलं सीमेवरनं एवढ्या तोपा मारल्या एवढ्या गोळ्या चालवल्या पण भारत नाक अजून वरच भारत एवढा देखना भारत एवढा चांगला तर आपण माग राहून कसं चालेल चांगलं पाकिस्तान कामाला लागलं चांगल्या गोष्टी चांगले विचार चांगले संस्कार चांगल्या कृती चांगलं 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 सगळं बघता बघता पाकिस्तान सुधारलं अमेरिकेला वाटायला लागलं भारत पाकिस्तानच्या एवढ्या झुंजी लावल्या तरी दोन्ही देश अजून पुढंच म्हटले ते एवढे चांगले ना आपण माग राहून कसं चालेल आपणही सुधारलं पाहिजे बघता बघता अमेरिका सुधारली करता करता अक्क जग सुधारलं एवढा सगळा आलेख मी तुमच्या पुढं मांडला तो एवढ्यासाठी तुम्ही जग बदलायला चाल काही होणार नाही पण तुम्ही स्वतः बदला जग बदललेलं दिसेल <laughs> काय नाही आयुष्यात फक्त मनपरिवर्तन पहिला टप्पा मग स्वतःची ओळख पटली की मग आपण काय करू शकतो सुरुवात स्वतःपासून स्वतः बदला जग आपाप बदलतं सांगायला जाऊ नका स्वच्छता का हे करा अजिबात बोलू नका स्वतः बदला ना आमचा एक मित्र आहे मला सारखा व्यायामाचं महत्त्व पटवून देत असतो सकाळी उठलं पाहिजे पहाटे आलं पाहिजे थंडेच्या दिवसात व्यायाम केला पाहिजे शरीर दणकट होता मजबूत होता बांधा चांगला होतो श्वास फुलतो मग छाती अशी दणकट होते भरकट होते सगळं 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 तासभर लेक्चर सुरू होतं मग शेवटी विचारलं तू कधीपासून व्यायाम करतो तो म्हणाला मी उद्यापासून <laughs> सुरू करणार आहे सुरुवात स्वतःपासून करावं आमचं सगळ्यात वेगळा भ्रष्टाचार संपला पाहिजे पण बाकीचे करत असलेला मी एकट्याने नाही केलं म्हणून काय होतंय एवढं जग पडला एवढं गाव पडलं एवढा समाज पडला सगळं त्यांना मोकळं जाई कर आणि मी कुठं अडवलंय जाऊ दे की करू की मी कुठे नाही म्हटलंय माझ्या एकट्याने काय होतंय सगळं आमचं घोडा अडतं इथंच मागं राहायची कारण ही, ही आहेत दुसरं काही कारण नाही स्वतः झेपवलं पाहिजे स्वतः उडी घेतली पाहिजे अ शिवाजी महाराज काय दुसऱ्याची वाट बघत नाही बसले अफजल खान चालून आलाय तानाजीला नाही म्हणाले तानाजी एवढी वेळ जातो का सकाळपासून रक्तदाब जास्तच वाढल्यासारखा वाटतोय एवढी वेळ तू जा मग पुढच्या वेळी मी बघतो झेपावले ना जिता जिता मरण समोर आलं तिथं तिथं शिवाजी केले म्हणून शिवाजी शिवाजी झाले नाही झेपावलं दुसऱ्यावर नाही सोपवलं दुसऱ्यावर आम्ही कशाला सांगायला जातो कशाला बोलायला जातो अरे जगायचं ना स्वतः जगाना समाजासाठी करणार बस संपलं काम सगळ्यात मोठी सवय आहे आमच्याकडे दुष्काळ पडला की ते महादेव कोंडायची प्रथा आहे एका गावात तशीच पद्धत होती म्हटले दुष्काळ पाणी नाही काय नाही महादेव कोंडला पाहिजे गा पण गाव मोठ्या दुधाधायाने संपन्न नव्हतं म्हटलं पाण्यानं का कोंडा दुधानं कोंडू की डबल पाऊस पडला पाहिजे अ सरपंचा दौंडी फिरवली आज रात्री महादेवाचा गाभा दुधाने कोंडायचा आहे त्यामुळे सगळ्यांनी आपापल्या घरात धारा काढून जमा झालेलं दूध गावऱ्यात आणून वतावे हो दौंडी फिरली सगळ्या माणसांनी धारा काढल्या किठल्या कशा बादल्या एकत्र केल्या दूध सगळ्या भरलेला आता नेऊन गाभारात वतायचं आहे एक, एक तुमच्या आमच्यासारखा छापील माणूस होता विचार करू लागला म्हटलं एवढं किटली भर दूध गाभ्यात नेऊन व्हायचं म्हणजे लईच काहीतरी होते डेरीला घातलं असतं काहीतरी आलं तरी असतं विचार करायला लागला काय करावं मग लक्षात आलं दूध रात्रीच वातायचं आहे कुणाला कळतंय पाणी वततुय का दूध वतु पुन्हा विचाराला पाणी कुठं दुधात तरांगतं मिसळून तर जातं अख्ख्या गावाचं दूध येतंय म्हटल्यावर आपली एक कळशी पाण्याची कवा मिसळून जायला पत्ता नाही लागणार आणि अख्खं गावाचं दूध येणार आहे की आपली एक कळशी पाणी कुठं तर पक्का झाला मग दुधाऐवजी पाण्यानं भरलेली कळशी घेतली आला देवळापाशी आता होतायचं पण देणं सुद्धा आमचं कसं की अख्या गावाला जागा करून देणं आमच्याकडे म्हण आहे डाव्या हाताने दिलेला उजव्या हाताला कळून उजव्या हाताने दिलेला डाव्या हाताला कळू नाही आम्ही अशी माणसा की पाच रुपये उसने देतो आणि रोज सकाळी चहाच्या वेळेला त्याच्या दारात मागायला रोज पाच दिवस चहा पिऊन पाच रुपये फेडून येतो तरी सहाव्या दिवशी परत जातो कधी देतोय पाच रुपये आमची जगण्याची पद्धत अशी देण्याची पद्धत अशी वाजवून दिलं पाहिजे जगाला कळलं पाहिजे की आमची पद्धत पायरीवर उभा राहिला मग जरा वाट बघितली चार पाच माणसं येता जाताना दिसतात का आवाज आला पाहिजे माणसं येताना दिसल्यावर मग कळशी पाण्याची त्या गाभरात बदा 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 होतली आवाज आला चार जणांना कळवतलं बरं का दूधे नऊ न सांगाय मोकळा मी होतो की वायला आणि मग आला डोक्यात तेच म्हटलं पाणी काय दुधात मिसळतं आख्या गावाचं दूध येणारच आहे त्यामुळे कुणाला कळणार नाही पत्ता लागणार नाही विषय संपला घरी आला अशा पद्धतीनं सगळ्या गावांनी दूध ओतलं गाभारात सकाळ झाली म्हटलं आता गाभारा दुधाने भरलेला असेल सकाळी जायचं गाभारा उघडायचं महादेवाचं दर्शन घ्यायचं पाऊस पडायला सुरुवात सगळं गाव जमा झालं महादेवाच्या गाभाऱ्या जवळ आला म्हटलं गाभारा दुधाने भरला असेल दार उघडलं बघताय तो काय गाभाऱ्यात दुधाचा एक थेंब नाही सगळं पाणीच कारण ह्यांनी जो विचार केला तसाच अख्ख्या गावाने विचार केला सगळं गाव दूध आणणारच आहे की आपली एकट्याची कळशी एक पाण्याची असली म्हणून कुठं बिघाडतं मग कुणाच्याच कळशीत दूध नव्हतं समाज सुधारणा करणारे आमच्या माणसांचं सगळं असंच आहे ना मी एकट्यानं नाही केलं म्हणून कुठं बिघाडतंय सगळं गाव करत आहेच की जिथं हा प्रश्न विचार येतो तिथं प्रगती संपते जिथं हा प्रश्न डोक्यात येतो तिथं विकास खुणतो जिथं हा प्रश्न मस्तकात शिरतो तिथं विकास संपतो हे एकदा आमच्या लक्षात आलं स्वतःला केंद्रीभूत माना स्वतःला केंद्रस्थान बनवानी मग प्रवासाला लागा जग तुमच्या कुशीत यायला फार वेळ लागणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि सगळ्यात मोठं मनस्वच्छ करा गडूळपणा काढून टाका मनाची शुद्धता हीच खऱ्या अर्थानं समाजाची शुद्धता असते कारण गाव कितीही स्वच्छ असलं पण तुमची मनाभर वाटलेली असली सगळी द्वेषानं अहंकारनं पचाडलेली असली तर त्या स्वच्छतेला काही उपयोग नाही हे कधी आमच्या लक्षात येऊ द्या मनस्वच्छ करणं हा सगळ्यात मोठा महत्वाचा नियम आणि महत्वाचं काम आहे तर समाजाच्या सुधारणेला आणि स्वच्छतेला अर्थ ही वस्तुस्थिती पण सगळ्यात मोठी काय की आमची मन एवढी अस्वच्छ एवढी विकृत आहेत की आज जर आता उद्या सुरू होणाऱ्या मांढरदेवीच्या डोंगरावर कधी जाऊन बघितलं तर तिथं झाडं दिसतील ज्या झाडावर खेळ टोकायची पद्धत आहे एखाद्या कुणाच्या तरी नावानं चिठ्ठी लिहायची ह्याची गन्स पेटू दे त्याची मास मरू दे ह्याचं घर जळू दे त्याची वाट लागू दे त्याचं वाटोळं होऊ होते एवढं सगळं लिहायचं काळं कापडं घ्यायचं आणि ती चिट्टी ते फडकं त्या झाडाला ठोकायचं हे काही झाड शिल्लक नाही त्या झाडावर खेळा नाही आता खेळा ठोकायला जागा नाही किती घाण भरली काळ जात आमच्या दुसऱ्याचं वाईट व्हावं असं किती वाटतं आम्हाला नाही बरं वाटत आम्हाला एक काळ होता एखादा समोरून यायचा म्हणायचा कसं काय बराय का आम्ही म्हणायचो आमचं कशाचं तुमचंच बरं आहे आपलं आपल्याला कधी बरं वाटत नव्हतं पुढच्याचं खूप बरं वाटायचं आता काळ इतका बदलला आहे आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही पण पुढच्याचं अजिबातच बरं वाटत नाही ज्या दिवशी दुर दुसऱ्याचं बरं वाटायला सुरुवात होईल त्या दिवशी समाज सुधारणा चालू होईल दुसऱ्याचं चांगलं वाटू द्या दुसऱ्याला उत्तम म्हणायला शिका हे कधीतरी आमच्या काळजामध्ये रुचलं पाहिजे फिरता आलं पाहिजे तर समाज एका वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो कधीतरी दुसऱ्याचं चांगलं बघायला शिका दुसऱ्याचं चांगलं करायला शिका त्या दिवशी समाज परिवर्तन होईल आपलाच बंगला माडीचा असावा अशी जी अपेक्षा आहे ना आमची ती कधीतरी मोडा अव कधीतरी दुसऱ्याचं करा दुसऱ्याचं भलं करा जी जी महापुरुष झाली जी जी आदर्शांची मांदियाळी झाली ती दुसऱ्यासाठी जगणारी झाली म्हणून जयंत्या पुण्य तिथ्यात होतात त्यांच्या आमच्या होत नाही त्याचं कारण नेमकं ती आहे कधीतरी समाधान शोधायला लागला अहो एखाद्या आंधळ्याला कधीतरी रस्ता क्रॉस करून द्या बघा त्याच्या आंध्र्यात डोळ्यात चमकणारी ऊर्जा आम्हाला किती आनंद देऊन जाते एखाद्या तहानलेल्याच्या तोंडात थोडंसं घोटभर पाणी टाका त्याची तहान त्याची तृप्तता आम्हाला किती आनंद देते किती समाधान देते हे कळेल आम्हाला एखाद्या पांगळ्याला घ्या खांद्यावर बघा त्याची कृतज्ञता आम्हाला जगण्याचं किती बळ देते हे कधीतरी अनुभवून बघा हे बोलायचे सांगायचे विषय नाहीत हे स्वतः कधीतरी अनुभवायचे विषय आहेत दुसऱ्याचं चांगलं करणारी ही प्रवृत्ती आहे ना तीच खऱ्या अर्थान आयुष्याला बळ पुरवत असते आयुष्याला आशीर्वाद देत असते हे एकदा खरा आणि आमच्या पोरणा संघा कशासाठी जगायचं तुला आम्ही या भूमीत जन्माला आणलं ना ते कशासाठी शही समजावून सांगा इस्टेट इस्टेट काय आहे कळू द्या त्याला कशासाठी जगतो तो कसली इस्टेट कमावतो तो पैसा पैसा म्हणजे तरी काय पैसा असतो कधीतरी एखाद्याला अटॅक येतो बायपास करावी लागते आणि बायपास करण्याचं म्हणजे काय करायचं तर शहरातले हृदयातली खराब झालेली रक्तवाहिनी काढायची आणि तिच्या जागी शहरातली दुसरी रक्तवाहिनी जोडायची म्हणजे खराब झालेल्या एका रक्तवाहिनीला काढून तिच्या जागी चांगल्या रक्तवाहिनीला जोडायचं या सगळ्या प्रोसेसचा खर्च किती येतो अडीच ते तीन लाख रुपये म्हणजे आमच्या एका रक्तवाहिनीची किंमत किती झाली अडीच लाख रुपये आमच्या शरीरात अशा एकूण किती रक्त वाहिन्या आहेत डॉक्टर सांगतील मला माहित नाही पण कमीत कमी एक लाख असाव्यात मग एक लाख गुणिले अडीच लाख किती झाले एखादी किडनी बाद होत आहे डायलिसिस राहावं लागतं डॉक्टर म्हणतात किडण्या घातल्या पाहिजेत नव्या घाला मग कितीला किडनी असते एक अडीच लाख दोन किडण्या दिल्यात साडेपाच लाख झाले एखादा डोळा बाध होतो डोळा नवीन बसून मिळतो कितीला डोळा येतात सव्वा दोन लाखाला दोन डोळे दिलेत किती किंमत झाली साडेचार लाख रुपये अरे डोळे साडेचार लाखाचे किडण्या साडेपाच लाखाच्या रक्त एक लाखाची कराना हिशोब शरीराचा अरे अब्जावधी रुपयांच्या पुढे शरीराची किंमत जाते ईश्वराना जन्माला घालताना अब्जावधी रुपयांची स्टेट आमच्या सोबत दिली आम्हाला ती जपण जमत नाही कुठली स्टेट उभारतो आम्ही अरे बापाच्या खांद्यावर पोराची प्रेत येतात ना त्यावेळी कळते शरीराची किंमत डोळ्यात न उघडणाऱ्या अश्रूंचा मोल त्यावेळी कळत कशासाठी जन्माला घालतो आम्ही पोरं आणि कसली पोरं करतो आम्ही कशासाठी अरे पोटाची खळगी भरण्यापेक्षा पाटीचे कणे ताट राहू द्या कारण ज्या समाजाच्या पोटीचे कणे ताट असतात ना त्या समाजाला भिकेचे डोहाळे कधी लागत नाहीत ठिकायचे डोहाळे लागलेला समाज सगळ्यात घातक आणि नरक यातनाच फोकणार असतो कुठला समाज द्यायचा आमच्या पोरांच्या वाट्याला सांगा ना ही शरीर तेवढाच बस करू तेवढच होऊ द्या ना निरोगी भरपूर कमावतो आपण काय उपयोग नसतो माणसं पैसा कमावण्यासाठी तब्येत तिकडे दुर्लक्ष करतात आणि पुन्हा तब्येत वाचवण्यासाठी कमावलेला सगळा पैसा गमावतात काय मिळवतो आम्ही आयुष्याचा अर्थ कळू द्या ना त्याला कळू द्या आई बापाची किंमत पायाना चालताना ठेच लागली तर आईचं नाव येतं आणि पळताना अचानक पुढून समोर प्रचंड मोठा ट्रक आला की अरे बाप रे अशी तोंडात ना हाक येते आईन बाप दोघं महत्वाचे असतात प्रत्येक आईचा मुलगा कवी असतो असं नाही पण प्रत्येक मुलाची आई ही एक सुंदर कविता असते हे ठसवा ना आमच्या पोरांच्या काळजावर अरे हो द्या ना एकनाथ त्याला जेवायला बसलाय ताटातली भाकरी कुत्रा पळवून घेऊ लागले एकनाथ मागा धावले धा। हातात काटे घेऊन नाही तुपाची वाटे घेऊन त्या कुत्र्याला सांगत होते अरे नुसती भाकरी कशाला खातोस कसा खरवडून निघेल ही तुपाची वाटी सुद्धा ने आय दे आमचं आय समाजासाठी जगणं आमचं कशाला कमावतो कशाला जपतो आम्ही कशासाठी सगळा प्रवास अरे ज्या मातीत जन्माला आलो ज्या मातीत पहरलो ज्या मातीत फुललो ज्या मातीत उभा राहिलो आणि ज्या मातीत शेवटी माती, माती होऊन गेलो त्या मातीसाठी काय दिलं आम्ही ठीक आहे जगा ना स्वतःसाठी काय कमवायचं ते एकदा कमवा मी नेहमी सांगतो स्वतःची उंची ठरवून घ्या बस तिजोरीची सुद्धा उंची ठरवून घ्या की कि किती साठवता यावं ह्याच्यात उंची ठरवून घ्या किती बँक बॅलन्स पाहिजे तुम्हाला पाच लाख दहा लाख पंधरा लाख वीस लाख ठरवून घ्या ना एकदा ठरवून घ्या किती गाड्या पाहिजेत तुमच्या दारात ठरवून घ्या ना एकदा पोरांना काय काय द्यायचंय तुम्हाला ठरवून घ्या एकदा धरणं बघितलीत का धरणात पाणी साठवतात पण धरणाची उंची ठरलेली असते आता सगळं पाणी साठवायचं साठवायचं सा, म्हणून धरणाची उंची आवळाला नाहीत भिडवत साठू द्या ना पाणी जास्त नाही एका ठराविक उंचीपर्यंत धरण आणि जादा आलेलं पाणी दारं काढून वरनं पुढं सोडलं जातं जाऊ द्या ना पुढच्या गावाला जाऊ द्या ना पुढच्या देशाला सगळं नाही साठवत बरोबर ना कारण सगळं साठवलं तर काय होतं पाण्याचा दाब इतका वाढतो की त्या दाबाने कधी धरण फुटेल नाही सांगतायत म्हणून उंची ठरलेली मी तसं म्हणतो ना तिजोरीची उंची ठरवून घ्या ना आणि तेवढाच दाब तिजोरीला द्या नाहीतर एवढा दाब वाढेल एवढा दाब वाढेल की तिजोरी होते की नाही प्रश्न पडेल करा ना तिजोरील दार जाऊ द्या ना वरणं आलेला पैसा समाजाला जाऊ द्या ना द्या ना वाट काढून त्याला कशाला पाहिजे आणि काय मिळवून मिळवून काय झोपच हरवतो ना आम्ही पुढं द्या ना दे ना समाजाला द्याय सगळं नाहीतर सगळे आयुष्य कृत्रिम करतील पोरं सगळी तुम्हाला खायला मिळतं ना त्यांना मिळत नाही तुमच्या खाण्यावर झेपावतील नाही खाऊ द्यायची तुम्हाला सुद्धा तुम्ही सुखाने जगताना आम्ही चाल पाण्याला महाग होतो कसली चंदगाने येतील अंगावर अरे चोऱ्या मोऱ्या अतिरेकी आतंकवादी होतील आमचीच पोर पातक त्यांचा नाही दोष त्यांचा नाही पाप त्यांचा नाही जबाबदार आम्ही आहे कारण त्यांच्या वाट्याचं आम्ही हिसकावून घेतलंय आम्ही साठवून ठेवलाय आमच्या घरा घरात तिजोरीत तीज़ोरी, तिचोरीत द्या काढून शेतात एकच झाड असलं ना आंब्याचं की अख्खं गाव त्याच झाडाला झुंजा मारत आंबे खात बसत एकाच्याही वाट्याला आंबा येत नाही त्यापेक्षा बांधाना लावाना त्या शेतात शंभर झाडं खाऊ द्या ना सगळ्यांना सुखानं हे एवढं करणं म्हणजे समाजासाठी जगण्यासारखं आहे ना दुसरं काय मी नेहमी एक गोष्ट सांगतो मुंबईतला इकडचा आमचा एक कामगार होता चाळीस पंचेचाळीसशीचं वय असावं वेळेचं काय चाळीसशे पंचेचाळीसचं वय असेल संसार वीस एक वर्ष झालेला नवरा बायको राजा राणीचा संसार सुखानं जगत होती सुखानं सगळं चाललं होतं मनामध्ये शांतता होती समाधान होती तृप्तता होती आयुष्य असावं तर असा असावं असा एक परिणामाचा एक वेगळा वेध होता जगणं सुंदर होतं मोहक होतं या जन्मावर शतदा प्रेम करावी अशी या राजाराणीची भावना होती कामगार होते फार काही नाही पण पोटापुरता कमत होते पोटापुरता जगत होते हा आ, कामगार सकाळी गिरणी जायला निघायचा रोज पावणे दहा वाजता घरातनं बाहेर पडायचा दहा वाजता एका पानाच्या ठेल्यावर यायचा पावणे दोन पान विकत आणि दोन रुपयाची नोट देऊन माघारी आलेले जवळ बसलेल्या भिकाऱ्याच्या थळीत टाकून द्यायचा वीस वर्ष क्रम कधी चुकला नाही रोज पावणे दहा वाजता घराबाहेर रोज दहा वाजता पानाच्या ठेल्यावर पावणे दोन रुपयाचं साधं पान आणि उरलेल्या चाराने भिकाऱ्याच्या थळ्यात वीस वर्ष नेमानी क्रम चाललाय वीस वर्ष रोज पावणे दहा वाजता रोज नियमित सगळं चांगलं व्यवस्थित चाललंय सुखाचं चाललंय आनंदाचं चाललंय अचानक एके दिवशी दृष्ट लागली संसाराला बायको आजारी पडले दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी निदान केला सांगितलं ब्लड कॅन्सर झालाय बायकोला पायाखालची वाळू बाळूस डोक्यावरचं आभाळ आबाळ आहे की काय असं झालं भीत विचारलं भी डॉक्टर काय निदान उपचार डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल किती खर्च आणि डॉक्टर म्हणे एक लाख रुपये उद्या दुपारपर्यंत एक लाख रुपये आणून द्या तर वाचेल बायको तुमची तर होईल ऑपरेशन आणि झाला काळजामध्ये वादळ घेतला सुसाट झाला बेबान झाला काय करावं कळत नव्हतं अरे पोटाची खडकी कशी कशी भरणारे आपण एक लाख रुपये आणावे कुठून कसं वाचवावं बायकोला कसं करावं ऑपरेशन अरे कुणा पुढं बजावं कुणापुढं हात पसरावा कुणाला मागावं पण पडला बाहेर बायको साठी सगळ्या नातेवाईकांचे उंबरटे नाते नातेवाईकांच्या पुढ़ा पदर पसरला एवढी वेळ फक्त भीक घाला एवढी वेळ संसार वाचवा एवढी वेळ आयुष्य वाचवा फक्त एवढी वेळ सगळ्या नातेवाईकांनी धडा धडा दार लावून घेतली निराश झाला मित्रांकडे गेला ज्यांनी सुखात साथ दिली होती ती दुःखात साथ देतील मनात आलं मित्रांच्या पुढे हात पचरला अरे द्या रे एवढी भीक द्या या मित्राला वाचवा संसार वाचवा आयुष्य सगळ्या मित्रांनी पाठ प्रवली चालवू लागले आणि यावेळी जगण्यातला सगळ्यात महत्वाचा नियम त्याच्या लक्षात आला गरजेला जो पडत नाही ना त्याला माणूस म्हणायचं विवाश झाला सैरभैर झाला काय करावं कळत नव्हतं कुठं जावं उमजत नव्हतं कुणाकडे हात पसरावा समजत नव्हतं सगळा तसाच झाला माझा जिनं सुखात साथ दिली जी प्रत्येक क्षणाला पाऊल उचलून माझ्या सोबत राहिली अरे दुःखाचा जि वारा जिनं माझ्या कधी अंगाला लागू दिला नाही डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही ती माझी अर्धांगी मरणाशी झुंज घेते आणि मी नवरा तिचा तिच्यासाठी नाही गोळा करू शकत एक लाख नाही देऊ शकत ऑपरेशन रिपेरेशन साठी पैसे नाही वाचू शकत तिला काळजात सगळं थैमान माजलं चालता चालता रस्त्याने निघाला कुठेतरी पुस्तकात वाचलेलं असायचं रस्त्यावरच्या दगडाखाली पैसे असतात एखादा दगड दिसायचा लगबगीनं धावत जायचा सरदिशी दगड बाजूला करायचा दगडाखाली काहीच नसायचं काळजामध्ये तशीच बीज लखलकायची डोळ्यात न खळदिशी गंगा व्हायची काळीच घट्ट करायचा चालत राहायचा समोरनं एखादा ग्रस्त द्यायचा त्याला वाटायचं तुझ्या माझ्याकडे बघतोय पाहता पाहता वाटायचं अरे अनु मलाच पैसे द्यायला येतोय धावत धावत त्याच्यापर्यंत जायचा अरे पैसे देतोय आणि अचानक तो समोरचा ग्रस्त पकाल देऊन सरदेशी बाजूला व्हायचा पुन्हा काळजामध्ये एक सरदेशी वादळ फळायचं अरे नाही कुणी मदत करणार निराश झाला रडवू लागला हमशी डोका आपटून घ्यावं लागू अरे काय सांगू बायकोला कसं जाऊ त्याच्या समोर दिवस संपला रात्र रा झाली सकाळ चाली आता फक्त दुपार उरली हातात नाही पैसे दिले तर नाही वाचणार बायको काय करावं चालत राहिला चालत राहिला चौपाटी आला सांगा समुद्रात बघितलंय अरे वाटला देवा जेव अरे जो नवरा नाही वाचवू शकत बायकोला त्याच्या जिंदाखानीत काय अर्थ गेला गुडघ्यापर्यंत पाणी लागलं कमऱ्यापर्यंत अरे डोका बुडवला मान बुडव ला, ला, मेला, गुदमरला आणि अचानक सर्दी शिव फाळून बाहेर आला अरे मी जर मेलो तर माझ्या बायको कोण बघणार शेवटी बायकोला कोण तसाच परत आला आणि बायकोचं रूप चित्तात आलं बायको त्याला सांगत होती कशाला जीवाची एवढी तक्त -तक करून घेता कशाला काळजाला एवढा त्रास करून घेता नसतील पैसे गोळा होत तर न होऊ द्या नसेल माझं ऑपरेशन होत तर न होऊ द्या मी मेले तर एवढं काय बिघडणार आहे पण माझ्यासाठी तुम्ही जीवाला नका त्रास करून घेऊ नका स्वतःला त्रास करून घेऊ या एक क्षणात त्या बायकोचा हे शब्द त्याला आठवले आणि एक क्षणभर पावला काय करावं अरे एवढी बायको पण नाही वाचवू शकत मिराज चला तसाच मान खाली घालून चालत 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 राहिला स्वतःच्या विचारात होता भानात नव्हता झाड नव्हती कुठं निघालो कळत नव्हतं समोर फक्त बायको दिसत होती आणि अचानक कुठून तरी हाक कानावर आली त्याला वाटलं जण कुणी मला बोलावतय सावरून बघितलं पुन्हा कानावर हाक आली हो साहेब मान वळवून बघितलं ज्या पानाच्या ठेल्यावर गेली वीस वर्ष नेमानं पान खात होता तो पानवाला याला बोलावत होता ओ साहेब इकडं या मान खाली घातला अश्रू दाटला हुंदका तसाच साठवला हा माणूस त्या पाण्याच्या ठेल्याजवळ गेला या पाणवाल्याने विचारलं काय साहेब गेले वीस वर्ष तुमचा क्रम चोकला नाही राव दोन दिवस फिरकला नाही टपरीकडे असं काय झालं भरल्या काळजानानी भरल्या उराने यांनी सांगितलं बायको दवाखान्यात आहे ब्लड कॅन्सर झालाय ऑपरेशन करायचं आहे पैशासाठी वन वन फिरतोय रे पण त्यासरचे पानवाल्याचा गळा दाटला आपला हात या माणसाच्या खांद्यावर त्यांनी या माणसाच्या खांद्यावर ठेवला साहेब आपली जागीर म्हणजे आपली ही पानपट्टी विकली तर पाच हजार येताल तुम्ही म्हणत असला तर आत्ता आणि हुंदका दाटून आला तसाच अश्रू बाहेर काढत तो म्हणाला अरे मित्रा तू चाल सर पण पाच हजारने काय होणार रे आणि तसाच विवशपणे मान खाली खरत रडत निघाला कसं जावं समोर काय तोंड दाखवावं नाही वाचवू शका तुला मर जा मर काय सांगावं पण पण निदान शेवटचं दर्शन तरी घ्यावं एकदा शेवटचा डोळ्या भरून पहावं तरी अरे गरिबीला संसार कसे उद्वस्त होतात हे बायकोला जाताना समजावं तरी आयुष्यभर तिची याद राहावी एकदा डोळे भरून पहावं चालत राहिला निराश चालत राहिला चा जवळ गेला पण होत बायको कडे बघायचं अरे कसं बघावं काय बघावं काय सांगावं पण शेवटी बघितलं बायको शांतपणे बेडवर पहुडली होती निश्चिंतपणे तिचा तो शांत प्रसन्न चेहरा बघितला आणि काळजात सर्दीचे प्रश्न चमकला बायकोचा या अखेरचं दर्शन आणि क्षणात बाजार थरारला शहरला रडायला लागला हुंदका दाटला डोळ्यातला वाचवू थांबे ना तसाच गुडघ्या बसला गुडघ्या डोकं खूप सुन डस्टसर राहील लागला नाही वाचवू शकत आणि त्याचं ते रडण सुरू असतानाच अचानक एक नर्स धावत आली त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं ओ साहेब सही करा या कागदावर तुमच्या बायकोच ऑपरेशन करायचंय आहे स्वर्ग भेटलाच आनंद झाला तर दिशी उडाला अरे कुणी भरले एक लाख कुणी वाचवलं बायकोला कुणी सावरला संसार कोण आहे तो देव माणूस कुणी भरले एक लाख बायकोनी कनल्याचा आवाज आला आणि नर्स सांगू लागली तो तो फाटकं घोंगड पांगरेला मनुष्य दिसतोय ना त्यांनी त्यांनी तुमच्या बायकोच्या ऑपरेशनचे एक लाख भरले तसाच सुटला सुसाट फाटक घोंगड्या घातलेला अस्वच्छ कपडे गावडळ माणूस विचित्र दिसणारा पाठीमागून मागून गेला कडकडून मिठी मारली तसाच पायावर पडला पाय गच धरलंय डोकं टेकलं पायाला विचारलं का वाचवलं संसार का वाचवलंस आयुष्य का वाचवलंस बायकोला कोण आहेस तू का भरलेस एक लाख कोण आहेस तू मान वर करून बघितलं आश्चर्याचा धक्का बसला गेली वीस वर्ष ज्या पानाच्या ठेल्यावर पान खात होता आणि पावणे दोन रुपये च पान खाऊन उरलेले चार अनेक थळीत टाकत होता तो भिकारी याच्या बायकोच्या ऑपरेशनचे एक लाख रुपये भरून निघाला होता आणि मग यांनी विचारलंय अरे का भरलेस का भरलेस पैसे एक लाख आणि त्या भिकाराच्या तोंडात जगदगुरु तुकारामांची बोवी आली अरे चित्ती नाही त्याचा दास अरे गेली वीस वर्ष तू माझ्या थाळीत टाकत राहिलास मी एक दिवस तुझ्या थळीत टाकला म्हणून कुठं बिघडलं अरे गेली वीस वर्ष नेमान न चुकवता माझ्या थाळीत टाकत राहिलास मी तर एकच दिवस तुझ्या थाळीत टाकलं कुठं बिघडलं अरे व्हायचं असेल तर भिकारी व्हा पण मनानं श्रीमंत असा अरे पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा मनाने श्रीमंत असला ना तरच जगू शकाल आणि तरच जीवनात सार्थक येऊ शकाल <gosto> पैशानं श्रीमंत होण्यापेक्षा पैशाने भिकारी व्हा पण मनानं श्रीमंत असा कारण मनानं श्रीमंत असणारीच माणसं इतिहास खडवणारी ठरलीत आमच्या पोरांना ते शिकवा नाही कमावलेस पैसे तरी चालतील पण मनानं श्रीमंत हो आणि ज्यावेळी असा मना मनाने श्रीमंत असणारा समाज तयार होईल ना नाही सुधारायची गरज पडत नाही त्या समाजासाठी जगायची गरज पडत सांगावं नाही लागत अ प्रत्येक पाऊल समाजासाठीच असतं तिथं यांनी काय केलं चार चाराने फक्त फेकत होता हो वीस वर्ष फक्त चार चाराने आणि मग त्या भिकाऱ्यानं एक दिवशी सगळं भरभरून दिलं त्याला मी फक्त तेवढंच सांगतो नका देऊ खूप नका देऊ सगळं आयुष्य नका कुर्बान करू संसार नका देशासाठी होती फक्त रोज पंचवीस पैसे या समाजाला द्या पंचवीस पैसे एवढं काम पंचवीस पैसे एवढा वेळ पंचवीस पैसे एवढी बुद्धी पंचवीस पैसे एवढी कला फक्त रोज द्या एक दिवस हा समाज तुम्हाला भरभरून देईल आणि तीच तुमचा निकोप समाज खडवेल ते तुमचं